नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुळी आणि मिरचीपासून घरगुती लोणचं कसं बनवायचं. त्याला लागणारं हे साहित्य, इथे मी दोन मुळी घेतलेले आहे, त्याला मी अशी बारीक बारीक कापून ठेवलेली आहे. आणि मुळीमध्ये नेहमी पाणी असतं, त्यामुळे ते कापून तुम्ही ह्या अशा टिश्यू पेपरवर 4 ते 5 तास वाळत ठेवा, जेणेकरून हे एवढे सुके होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे 20 ते 25 मिरच्या लागणार आहे, 3-4 चमचे धना, 1 चमचा जिरा, 2 चमचे बडीशोप आणि इथे मेथीदाणा 1 ते 1.5 चमचा घ्या. आणि जर लोणच्यामध्ये हिंग जर फ्लेवर असेल तर लोणचं खूप सुंदर लागतं. आणि इथे हे सगळं तुम्हाला रोस्ट करून घ्यावं लागेल, थोडंसं भाजून घ्यावं लागेल. पण त्यात लोणच्याला लागणारी राई ही 2 चमचे मी घेतलेली आहे, पण ही तुम्हाला नाही भाजायची. चवीपुरता मीठ आणि तेलामध्ये जर तुम्ही सरसोचं तेल जर वापरलं तर त्याची टेस्टच काही वेगळी येते. चला तर मित्रांनो, आपण पाहूया ह्याच्यापासून लोणचं कसं बनवावं. लोणच्यासाठी लागणाऱ्या मिरच्या तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याचे तुकडे करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही ते कापू शकतात किंवा त्याला असं मधून एक चीर देऊन अशा पद्धतीनेही तुम्ही त्याला बारीक करू शकता. तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही लोणच्यामध्ये ह्या मिरच्या कापून टाकू शकतात. मला ह्या पद्धतीच्या मिरच्या लोणच्यामध्ये आवडतात, त्यामुळे मी सर्व काप हे असे कापत आहे. इथे मी कढई गरमला ठेवलेली आहे, बारीक गॅसवर हे तुम्ही सगळे ड्राय मसाले थोड्या वेळ भाजून घ्यायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यामध्ये एक मिरची टाकू शकतात. इथे तुम्ही पाहू शकतात इथे मी हे ड्राय मसाले थोडेसे भाजून घेणार आहे, ज्याच्यामुळे आणि एक चिमूटभर तुम्ही ह्यात हिंग टाका, जेणेकरून तुमच्या लोणच्याला खूप छान टेस्ट येईल. अगदी थोडा कलर जरासा ब्राउनिश येईपर्यंत हे हलके भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही ती राई ॲड करून तुमचा लोणच्याचा मसाला रेडी राहा. हे मसाले अशा पद्धतीने तुम्ही रोस्ट करून घ्या आणि त्याची बारीक पूड करून घ्या. वाव, किती सुंदर वास येतो ह्याचा मसाल्याचा. आणि 1 वाटीभर सरसोचं तेल म्हणजेच राईचं तेल तुम्ही गरम करा आणि ते थंड होऊन द्या. इथे तुम्ही पाहू शकतात तो ड्राय मसाला मी मिक्सरवर वाटून घेतला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तो मसाला करून घ्या. नंतर मी इथे मी मिरच्या या पद्धतीने कापून घेतल्या आहे, ही मुळी, हे सर्व तुम्ही मिक्स करा आणि त्यानंतर तो मसाला त्याच्यात ॲड करा. हा मसाला पूर्णपैकी ह्याच्यात ॲड करून व्यवस्थितपणे टाकून घ्या. चवीपुरता मीठ आणि तुम्ही सरसोचं तेल, राईचं तेल जे गरम करून थंड केलेले आहे तेही त्याच्यामध्ये ॲड करून टाका. त्याच्या आधी तुम्ही 1/2 चमचा हळद, तुम्हाला जर वाटत असेल तर अजूनही जास्त तुम्ही टाकू शकता. नंतर 1 ते 2 चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. ओके, आणि त्यानंतर हे गरम राईचं तेल जे हलकं थंड झालेलं आहे ते मी ह्यात व्यवस्थितपणे ॲड करणार. जर तुम्हाला लोणचं हे टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा विनेगर तुम्ही
ॲड करू शकतात. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, हे बनलेलं लोणचं तुम्ही जर काचेच्या बरणीत ठेवलं तर ते जास्त दिवस टिकतं. हे सर्व मसाले आणि तेल टाकल्यावर तुम्ही हे व्यवस्थितपणे कालवून घ्या. पाहू शकतात लोणचं खूप सुंदर दिसत आहे. वाव. सहसा जर तुम्हाला राईचं तेल आवडत नसेल तर तुम्ही जे नॉर्मली यूज करता ते तेल लोणच्यामध्ये वापरलं तरी जातं. इथे मी लोणचं हे थोडंसं जास्त टाकलं आहे. इथे तुम्ही पाहू शकतात हा लोणचाचा मसाला, फक्त वरण भात आणि हे लोणचाचा मसाला इतका सुंदर लागतो खायला, इतका टेस्टी. वाव, खूपच सुंदर. कधी एकदा जेवायला बसते असं झालेलं आहे. मित्रांनो, नक्की हे लोणचं मुळी आणि मिरचीचं करून पहा. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस.